नमस्कार मी डॉक्टर सवन अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसेच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज मला माझ्या चॅनलवरती माझ्या एका व्हिडिओच्या खाली मला अशी एक कमेंट बघायला मिळाली की मॅडम माझ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सना मी लॅमिनेशन करून ठेवते त्यामुळे ते कायमस्वरूपी सुरक्षित राहतात तर आज आपल्या व्हिडिओचा हाच विषय आहे की लॅमिनेशन केल्यामुळे आपले ओरिजिनल सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स हे सुरक्षित राहतात हे अगदी खरं असलं तरीसुद्धा ते व्हेरिफिकेशनच्या वेळेला किंवा जेव्हा तुम्हाला पुन्हा झेरॉक्स काढायची आहे त्यावेळेला त्याची झेरॉक्स योग्य होत नाही कारण की त्याच्यावरती लॅमिनेशन केलेलं असतं ते, के ते ग्लॉसी असतं आणि जेव्हा तुम्ही लॅमिनेशन केलेले सर्टिफिकेट्स जेव्हा व्हेरिफिकेशनला घेऊन जाता तेव्हा सर्वच ठिकाणी ते वॅलिड नाही किंवा घेत नाहीत ते मान्य करत नाहीत म्हणजे समजा तुम्हाला ड्रायविंग लायसन्सला जायचं आहे बँकेत जायचं आहे किंवा इथं काही शासकीय कामानिमित्त जायचं आहे तर त्या त्या ठिकाणी जर का तुमचे क पासपोर्ट रिन्युएशनला जायचं आहे कॉलेजमध्ये जायचं आहे तर तुम्ही समजा तुमचे सर्टिफिकेट्स जर का लॅमिनेशन करून नेले तर ते व्हॅलिड धरत नाहीत किंवा ते मान्य नाहीत आणि तुम्हाला पुन्हा ओरिजिनल सर्टिफिकेट्स मिळवायची ही खूप मोठी लेंदी प्रोसेस असते आणि ते केलेलं लॅमिनेशन काढलं तर ते सर्टिफिकेट पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातं त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांना जर का तुम्ही लॅमिनेशन करून ठेवत असाल सुरक्षिततेच्या दृष्टीने तर तसं अजिबात करू नका त्याऐवजी प्लास्टिकचे जे म्हणजे आपले जे कपडे असतात जे आपण नवीन विकत घेतो साड्या असतात नवीन साड्या त्या त्याला जे प्लास्टिकचे फोल्डर येत येतात ट्रान्सपरंट असतात ते घ्या आणि स्टेपल करून ठेवा कागद म्हणजे त्यामध्ये सर्टिफिकेट्स एकदम सुरक्षित आणि चांगले राहतात तसले कागद तर आपल्याकडे खूपच असतात आणि कायमस्वरूपी ते तुम्हाला सुरक्षित राहतात त्याला कसर वगैरे काही राहा लागत नाही तुम्ही पावसात वगैरे गेलात तरी ते भिजत नाही कारण त्या पिशवीमध्ये स्टेपल करून ठेवलेलं असतं आणि प्रत्येक कागदाला हा वेगळा तुम्ही घाल घालू शकता पेपर वेगळा प्लास्टिकचा पेपर तुम्ही घालू शकता तसंच जेव्हा तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट तुमसं झेरॉक्स करायचं असेल त्यावेळेला ते स्टेपल पिन काढून तुम्ही झेरॉक्स करू शकता कारण की ज्या ज्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला लॅमिनेटेड पेपर चालत नाही सर्टिफिकेट चालत नाही अशा वेळेला हे आपलं ओरिजिनल सर्टिफिकेट आपण दाखवू शकतो त्यामुळे लॅमिनेशन करणं हे तुम्हाला जरी वाटत असलं की हे योग्य आहे तरीही ते व्हॅलिड धरत नाहीत त्यामुळे ती पद्धत मला नाही वाटत योग्य आहे तर यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या लॅमिनेशन करून ठेवू नका प्लास्टिकच्या पेपरमध्ये घालून ठेवा धन्यवाद